आजादी का अमृत महोत्सवानिमित्त पनवेल परिसरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत खारघर युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे हे 12वे शिबिर होते. या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट दिली. तसेच रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये खारघर युवा प्रेरणा सामाजिक संस्था महेश्वरी प्रगती पंडळ खारघर टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासोबतच सानपाडा येथील साई दृष्टी सुपर स्पेशालिट आय हॉस्पिटलच्या सहयोगाने मोफत नेत्ररोग चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. तसेच आयोजकांचे कौतुक देखील केले. यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका नेत्रा पाटील, युवा प्रेरणा संस्थेचे संस्थापक किरण पाटील, भाजपचे खारघर तळोजा उपाध्यक्ष दिलीप जाधव, भरत कोंढाळकर, महेश्वरी सामाजिक संस्थेचे सोमन मालानी, राकेश सोमानी, आशिष माणियार, जय डागा, सतीश मुदुंडा, आशिष सारडा, मंगेश चिकची, युवा प्रेरणा सामाजिक संस्थेचे कुणाल देवकर, रितेश लववत, ललित बडोदेकर, मंजू चोप्रा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान या रक्तदान शिबिरात 81 जणांनी रक्तदान केले. तसेच सुमारे 100 जणांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला. खारघर येथील युवा प्रेरणा मंडळ आणि महेश्वरी सामाजिक संस्था यांच्या वतीनं आज इथं 12व्या वर्षीपर्यंत कंटिन्युअस दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर, आय केअर सेंटर, रेसिझम, डोळे तपासणी आणि त्याचबरोबर इतर सर्व याच्यावरती औषधोपचार अशा प्रकारचा आज हा कॅम्प ठेवण्यात आलेला आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटल यांच्या मदतीनं आणि ह्या दोन्ही संस्थांच्या वतीनं हा दरवर्षीचा कार्यक्रम जो आहे तो यावर्षीसुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या निमित्तानं इथं खारघर आणि परिसरातील सर्वांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतला आहे. आमच्या नगरसेविका काय आपल्या नेत्रा पाटील आणि त्यांचे किरण पाटील यांचे सहकारी मैसूरचे त्यांनी याच्या दृष्टीने आणि खारघरच्या सर्वच कार्यकर्त्यांनी विशेष करून BJP कार्यकर्त्यांनी यात मेहनत घेऊन हे अतिशय चांगलं तो यशस्वी केलेलं आहे. त्यांच्या सामाजिक कामाच्या दृष्टीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. रक्तदान हे अतिशय मोठं असं एक काम आहे. सहजगत्या आपण देऊ शकतो कारण रक्त आपल्यासारखं चालवत असतं. एकदा दोनदा नाही 50 वेळा रक्तदान केलं तरी त्याच्यामुळे काय फार मोठं नुकसान होतं अशातला भाग नाही आहे. आणि म्हणून अतिशय चांगलं असं काम ते इतरांच्या मदतीने जे करत आहेत त्यामुळं त्यांना त्या दोन्ही मंडळा महेश्वरी मंडळ आणि युवा प्रेरणा केंद्र या सर्वांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं अभिनंदन करतो. आणि आणखीन अजूनही आता सकाळपासून हे चालू आहे, अजूनही जे लोक येतील त्यांनाही धन्यवाद देतो. मला सर्वांना हार्दिक शुभेच्छा.